सर्वांचे हितचे आणि आमचा प्रयत्न हाच राहतो की जे काही अडीअडचण आहे नागरिकांचे लाईव्हलीहूड बद्दल, त्यांचे लिव्हेबिलिटी बद्दल, त्यांना सोयीसुविधा जे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनने उपलब्ध करून दिली पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही ती सगळी अडीअडचण सॉल्व्ह करू, दूर करू. माननीय पोलीस आयुक्त साहेबांसोबत आमची याच्या अगोदर 2-3 बैठका झालेली आहेत आणि महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट संयुक्तरित्या पुणे महानगरपालिका क्षेत्राला नागरिकांसाठी जास्त सुकर करणे हा एक उद्देश नजरेसमोर ठेवून आपण काही ॲक्टिव्हिटीज आयडेंटिफाय केला आहे. या ॲक्टिव्हिटीजचा हेतू एकच आहे की आपला जे कॉमन सिटिझन आहे त्याच्यासाठी पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विचरण करणे, फिरणे हा सोयीस्कर असला पाहिजे, अडथळा विरहित असला पाहिजे. आणि यामध्ये सीपी साहेबांनी, त्यांची टीमने, माझी टीमने बरेच काही विषय आयडेंटिफाय केले आहेत. त्याचा हेतू एकच आहे की 40 लाखची जी आपली पॉप्युलेशन आहे त्यामध्ये मुख्यतः जे नियम पाळणारे लोक आहेत त्यांना अजिबात त्रास व्हायला नको आणि हा त्रास मग एन्क्रोचमेंटचा होऊ शकते, अनधिकृत पार्किंगचा होऊ शकते, हा त्रास ट्रॅफिक कंजेशनचा होऊ शकते. मग यासारखी प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून सामान्य पुणेकर याचा आयुष्य, याचा जे दैनंदिन जीवन आहे तो जास्त आपण सुविधाजनक कसे करू शकतो या दृष्टीने आपण काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे संयुक्तरित्या. मागील 2-3 महिन्यात अनेक आमची बैठका झाली आहे, विशेषतः आमची बैठक रविवारी आम्ही घेतो सीपी ऑफिसमध्ये, ज्यामध्ये पुणे महानगरपालिकाचे ऑलमोस्ट सगळे एचओडीज आणि पोलीस आयुक्त कार्यालयाचे सुद्धा सगळे ऑफिसर्स त्यामध्ये राहतात. कारण वर्किंग डेजमध्ये तेवढी वेळ काढणे आणि दोन्ही जे इम्पॉर्टंट ऑफिसर्स आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांशी सांगण घालणे हा थोडासा अवघड आम्हाला असते. या दरम्यान आम्ही काही विशेष गोष्टी आयडेंटिफाय केल्या आहेत ज्याच्या अनुषंगाने आम्हाला पुढील काही कालावधीमध्ये अभियान हाती घ्यायचं आहे आणि त्यामध्ये परत पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका ही संयुक्तरित्या अभियान हा हाती घेणार आहे. जसं मी सांगितलं की या अभियानाचा हेतू एकच आहे की